आमदार म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी हात जोडून नम्र विनंती करतो की 8 तारखेच्या निवडणुकीत कमल चिन्हाची बटन दाबून आपण आमच्या चारही उमेदवारांना निवडून द्या ही नम्र विनंती करण्याकरता मी उभा आहे। माझ्या दृष्टिकोनातून लोकसभेची निवडणूक जितकी महत्त्वाची असते, विधानसभेची निवडणूक जितकी महत्त्वाची असते, सामान्य माणसाच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेचीही निवडणूक तितकीच महत्त्वाची असते। वीज असेल, शुद्ध पिण्याचं पाणी असेल, शिक्षण असेल, साफसफाई असेल, दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या साऱ्या गोष्टी या 74व्या घटना दुरुस्तीनंतर हे सारे अधिकार नगरपालिकेला प्रदान करण्यात आले आहे। मी या विभागाचा आमदार असलो, महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष असलो, तरी आपल्या घराच्या बाजूचा कचरा साफ करण्यासाठी जर कोणी मला निवेदन दिलं तर आमदार असतानाही बाजूचा कचरा साफ करण्याचे आदेश मी देऊ शकत नाही, ते काम फक्त नगरपालिकेला करावं लागतं। एखाद्या ठिकाणच्या रस्त्यामध्ये खड्डे असतील तर ते खड्डे बुजवण्याचा अधिकार नगरपालिकेला आहे। या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नगरपालिका योग्य पद्धतीने करत नव्हती, म्हणून शेवटी आमदार फंडातून मी या शहरासाठी जवळपास 80च्या वरती बोरिंग करत मीही पाण्याच्या प्रश्नासाठी माझा खारीचा वाटा उचलला। एक साधं चांगलं नाट्यगृह व्हावं ही इच्छा होती, राज्य सरकारकडून मी मंजुरी प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून पत्रव्यवहार केला, प्रयत्न केला, पण नगर परिषद मध्ये माझ्या पक्षाचा अध्यक्ष नसल्याने मी नगरपालिकेतून या विषयाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ज्या कामाला 7 दिवस लागायचे 1.5 वर्षानंतर प्रस्ताव मंजूर झाला। पंताचं काम झालं नाही तरी चालेल, पण गरीबाच्या डोळ्यातलं अश्रू जमिनीवर पडता कामा नये, तो झेल असावा आणि झेलणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा असावा। या वातावरणात मी माझ्यासाठी काहीही मागायला आलो नाही। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लादायचं नाही, या सूत्राने मी प्रत्येक निवडणुकीत जनतेसमोर गेलो। चिंता मला या 4 उमेदवारांची नाही, पण चिंता या बल्लाशात असणाऱ्या दीन दुर्बल शोषित पीडित दलित आदिवासी गरीब माणसाची आहे की जर नगरपालिकेत मी कमी पडलो, माझे कार्यकर्ते प्रचार करण्यामध्ये कमी पडले आणि पुन्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नगरपालिकेत झाला तर सामान्य माणसाचा प्रश्न सुटायला पुन्हा 5 वर्ष वाट पाहावी लागेल। अनेक वर्ष वाट पाहत आम्ही थकलो आहोत, अनेक वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली। मी आज मागायला आलो आहे की नगरपालिकेची सत्ता जर भारतीय जनता पार्टीच्या हातात आली तर मी तुम्हाला वचन देतो कि मी स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक नगरसेवकाला अभ्यास वर्गाच्या माध्यमातून प्रशिक्षण देत त्याच्या वार्डा वार्डामध्ये दर महिन्याला तक्रार निवारण सभा घेत वार्डाचे प्रश्न सोडवण्याचा एक असं मेकॅनिझम उभं करेन, अशी व्यवस्था उभी करेन की सामान्य माणसालाही त्यांनी दिलेल्या मताबद्दल अभिमान वाटला पाहिजे, त्याच्या मनात एक सेकंद सुद्धा असं येता कामा नये की मी ज्या नगरसेवकाला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर बटन दाबून मत दिलं हा तर नालायक निघाला, जर तो नालायक निघाला तर मी जबाबदारी घेतो की या प्रभाग 2 चे जर माझे 4ही उमेदवार निवडून आले तर हा प्रभाग दत्तक घेऊन या विभागातल्या लोकांचे प्रश्न मी सोडवे। सरकारने निर्णय केला होता की 32 रुपये कमवणारा माणूस श्रीमंत आणि ग्रामीण भागात 26 रुपये कमवणारा माणूस श्रीमंत ही नवीन व्याख्या श्रीमंताची केली। आता 32 रुपयामध्ये मी तुम्हाला विचारू इच्छितो की 32 रुपयामध्ये माणसाचं 2 वेळच जेवण, विजेचं बिल, चहा, नाश्ता, शिक्षण, कपडे,
हे 32 रुपये कमवणारा माणूस श्रीमंत ही नवीन व्याख्या लागली. एका मंदिरासमोर एक भिकारी भीक मागत होता. पहिला भक्त आगा पहिला रुपया टाकला, दुसरा भक्त आगा दुसरा रुपया टाकला. 31 भक्तांनी 31 रुपये टाकले. 32वा भक्त जेव्हा 32वा रुपया त्या भिकाऱ्याच्या पात्रात टाकणार, तो भिकारी ताडकन भागला, म्हणाला तुझा 32वा रुपया मला नको आहे, तू जर 32वा रुपया माझ्या पात्रात टाकला तर सोनियाजी आणि शरद पवारांच्या भाषेत मी श्रीमंत होईल आणि मग मात्र मी गरिबांची थट्टा. आम्ही लढाई केली गरिबांसाठी, बीपीएल ची कार्ड द्या. तुम्ही श्रीमंतासाठी राज्य चालवता. एक विजय मल्ल्या दारूचा कारखाना चालवणारा उद्योगपती, 7000 रुपये कोटीचा घाटा विमान कंपनी मध्ये झाला. तर डॉक्टर मनमोहन सिंग जी तुमच्या डोळ्यात पाणी येत. व्हिडिओकॉन कंपनीला 3000 कोटीची जागा 30 कोटी मध्ये द्यायला तुमच्या तिजोरीत पैसे आहे. पण गरीब माणसाला बीपीएल धारकांना न्याय देताना मात्र तुम्ही सांगता की आमच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. हे गरिबांचा सत्यानाश करणारी ही पार्टी आहे. आता निर्णय करायचा की आपण कोणाच्या बाजूला जाणार. भ्रष्टाचाराच्या परिसीमा वाढल्या. रोज आम्ही टीव्हीवर पाहतो हे राजा सुरेश कलमाडी आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते मागे नाही. आमचे अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, आदर्श घोटाळा. कारगिलच्या विधवा बहिणीसाठी जी जागा होती त्या जागेवर इमारत बांधली आणि आपल्या सासूसाठी मेहुणीसाठी फ्लॅट घेतला. जेव्हा एका पत्रकाराने प्रश्न केला की तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग केला, आपल्या सासूसाठी फ्लॅट आदर्श मध्ये घेतला, तर अशोक चव्हाण म्हणाले सास तो बहुत दूर की रिश्तेदार है. जर आपण घरी जाऊन म्हणा सास बहुत दूर की रिश्तेदार आहे, नाही भाजीत जास्त तिखट पडेल तर माझं नाव बदल. राष्ट्रवादीला मतदान देऊन अनेकदा फसलो. आता एकदा आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मत देऊया. मी एकट्याने देऊन कदाचित भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही, म्हणून तुझ्याकडे आलो आहे. तू ही भारतीय जनता पार्टीच्या आरपीआय युतीच्या उमेदवाराला मतदान कर. आपण 5 वर्ष पुन्हा एकदा परीक्षा घेऊ, सरकारच्या विरुद्ध असंतोष व्यक्त करू. ज्या सरकारने राज्यामध्ये महागाई वाढवली, भ्रष्टाचार वाढवला, महिलांवरचे अत्याचार वाढले, नक्षलवाद वाढला, महागड शिक्षण झालं, ज्या राज्यामध्ये आदिवासी दलितांवरचे अत्याचार वाढले, ज्या राज्यामध्ये बेरोजगारी वाढली, तरुणांवरचा अन्याय वाढला, त्या सरकारच्या विरुद्ध मी तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकत नाही, कारण माझा हातावर पोट आहे. पण माझा असंतोष मी मतपेटीतून व्यक्त करू शकतो. हा असंतोष मी मतपेटीतून व्यक्त करेन आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगेन की जो उर्मटपणा अहंकारी वृत्ती तुमची आहे, अरे रावणाचा अहंकार जर टिकला नाही तर तुमची ही टगेशाही आणि अहंकार हा आम्ही टिकू देणार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार माझा मताचा दिला, या मताच्या अधिकाराने आम्ही हिमालयाला सुद्धा गरीब माणसाच्या पायावर झुकवू शकतो. ही ताकद जी मतदाराची आहे, ही ताकद तुम्ही या निवडणुकीत दाखवावी, ही विनंती मी करण्यासाठी आलो आहे.